कसा समन्वय साधला जाणार मुंबईतले रस्ते असतील त्याचबरोबर निर्माण असतील त्याला एक धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता होती आणि मुख्यमंत्री मोदी अतिशय महत्त्वाच्या विषयावर आज बैठक बोलवली होती. संबंधित सगळ्या एजन्सी म्हणजे मुंबई महापालिका MMRDA MSRDC सर्व विभाग या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट या सगळ्यांच्या सोबत बैठक घेतल्यानंतर जे फुटपाथ आहेत ते देखील चालण्यासाठी नागरिकांना मोकळे असले पाहिजेत. फुटपाथचे चांगल्या दर्जाचे फुटपाथ असले पाहिजेत आणि त्याचबरोबर रस्त्यांवर होणारे अपघात देखील या ठिकाणी कमी होण्यास या फुटपाथ सुरक्षित फुटपाथ दिल्यामुळे नक्कीच त्याचं प्रमाण देखील कमी होईल. आज रस्त्यावरून चालत असताना होणारे अपघाताचं प्रमाण जर आपण पाहिलं तर ते खूप चिंताजनक आहे आणि म्हणून एक चांगली थीम घेऊन एक चांगल्या दर्जाचे फुटपाथ असतील त्याला रेलिंग असेल त्याची रंगरंगोटी असेल त्याचबरोबर आयलंड असतील मधले डिवायडर असतील रस्ते सुरक्षित रस्ते आणि सुरक्षित फुटपाथ या बाबतीमध्ये अनेक चर्चा झाली यामध्ये आणि त्याचबरोबर होर्डिंगच्या बाबतीमध्ये देखील चर्चा झाली. हे शहर सुंदर असलं पाहिजे त्याचं विद्रुपीकरण होता कामा नये यावर देखील चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे एक सगळ्या डिपार्टमेंटनी टीम म्हणून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रस्त्यावर पडलेलं डेब्रीज असेल माती असेल त्याचबरोबर जे कचरा असेल हे रस्ते आणि फुटपाथ स्वच्छ करण्याबरोबर त्याची डागडुजी देखील व्यवस्थित असली पाहिजे त्याची क्वालिटी व्यवस्थित असली पाहिजे आणि फुटपाथवर चालण्यासाठी लोकांना ज्या काही सुरक्षेची भावना निर्माण झाली पाहिजे त्यासाठी फुटपाथ देखील सुरक्षित असणं आवश्यक आहे आणि म्हणून अनेक यावर सूचना आलेल्या आहेत आणि नक्की यामधून चांगलं काम भविष्यामध्ये आपल्याला दिसेल. मुंबईमध्ये आलेला जो कोणी बाहेरचा असेल राज्यातून येणारे किंवा परदेशातून येणारे जे काही आपले मंडळी आहेत त्यांना देखील मुंबईत आल्यानंतर एक वेगळेपण जाणवलं पाहिजे अशीच भूमिका या ठिकाणी मुख्यमंत्री मोदींची होती. त्याचबरोबर वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी दूर झाली पाहिजे यासाठी मिसिंग लिंक असतील बायपास रस्ते असतील यावर देखील चर्चा या ठिकाणी झालेली आहे. त्याचबरोबर रस्त्यांचा दर्जा चांगला असला पाहिजे जर पावसाळ्यामध्ये जे खड्डे पडतात यावर देखील चर्चा या बैठकीमध्ये झालेली आहे. एकंदरीत मुंबई स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित कशी होईल आणि वाहतूक कोंडी कशी दूर होईल यावर खूप चर्चा. वेगवेगळे यंत्रणा एकमेकांवरती ढकलतात की आमचे खड्डे नाही तुमचे खड्डे आहेत त्यातून कसा मार्ग निघेल आणि खड्डेच पडणार नाहीत रस्त्यांवर खड्डे पडणार नाही यासाठी देखील मुख्यमंत्री मोदी निर्देश दिलेले आहेत की चांगल्या दर्जाचे रस्ते या ठिकाणी बांधण्याची आवश्यकता आहे. जागतिक शहर त्याचं मुंबई हे जागतिक शहर आहे आपली आर्थिक राजधानी आहे त्यामुळे मुंबई आता मुंबई महापालिका त्यामध्ये देखील असलेली शिवसेनेची सत्ता आणि मुख्यमंत्री स्वतः उद्धव ठाकरे साहेब जे आहेत हे नेहमीच मुंबई महापालिका आणि मुंबई शहराबद्दल त्यांचा जिव्हाळा त्यांच्या मनामध्ये होता आणि ही मुंबई आपली स्वच्छ सुंदर सुरक्षित ठेवण्याचा त्यांचा पहिल्यापासून प्रयत्न होता आणि आता ते स्वतः मुख्यमंत्री आहेत त्यामुळे हे सगळ्या ज्या टीम आहेत या सगळ्या एजन्सी आहेत एक टीम म्हणून काम करतील आणि नक्की आपल्याला भविष्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला दिसेल. चंद्रकांत पाटील यांनी सल्ला दिलाय सर्व खड्डे मुक्त रस्ते मुंबई करायला भेटेल पावसाळ्यात त्या बाबतीमध्ये देखील चर्चा झालेली आहे. खड्ड्यांमुळे जी काय होणारी बदनामी आणि लोकांची होणारी गैरसोय यावर देखील मुख्यमंत्री मोदी यांनी संबंधित विभागाला निर्देश दिलेले आहेत की हे रस्ते चांगल्या दर्जाचे असले पाहिजे आणि रस्त्यांवर खड्डे पडता कामा नये. त्याचबरोबर जे फ्लायओव्हर आहे या फ्लायओव्हरच्या खाली देखील जे काही डम्पिंग केलेलं आहे कचरा आहे डेब्रीज आहे भंगार गाड्या आहेत या देखील त्याचा देखील निकाल लावला पाहिजे आणि फुटपा फ्लायओव्हरच्या खाली देखील सुशोभीकरण झालं पाहिजे त्या ठिकाणी लोकांना ते चांगल्या प्रकारे वापरता आले पाहिजे या सगळ्याच बाबींवर एकंदरीत सजगपदक चंद्रकांत पाटील यांनी सल्ला दिला की गृहमंत्रीपद शिवसेनेने सोडू नये एकीकडे सत्ता खेचण्यासाठी प्रयत्न चालला आणि गृहमंत्रीपद शिवसेनेने सोडू नये राष्ट्रवादीला दिलं तर CCTV मातोश्रीपर्यंत लावले जातील. या बाबतीमध्ये आमचं उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि कुठलं खातं कुणाला द्यायचं हे मुख्यमंत्री मोदयांचा तो अधिकार आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री मोदी योग्य तो निर्णय घेतो. नारायण राणे म्हणतात की सत्तेचा मार्ग आमचा मोकळा आहे. नारायण राणे म्हणतात सत्तेचा